शिशु संगोपन संस्था सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाड़िया पार्क अहमदनगर स्टैंडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश रिडल्स डू यू लाइक रिडल्स ओके सो लेट्स स्टार्ट टुडेज लेसन रिडल्स लुक एट पेज नंबर 76 रिडल्स म्हणजे कोडी तर पहा मुलांनो तुम्हाला कोडी सोडवायला आवडतात ना मग या लेसनमध्ये सुद्धा आपल्याला काही कोडी सोडवायचे आहेत पहा नेवर डार्कनेस डू आय सी डार्कनेस म्हणजे अंधार नॉट इवन अ शॅडोई प्लेस शॅडोई म्हणजे सावलीची बट यू कॅन सी मी ऑल डे दो आय माईट बर्न युअर फेस बर्न म्हणजे जाळणे मुलांनो या कोड्यामध्ये असं विचारलंय की नेवर डार्कनेस डू आय सी मी कधीही अंधार पाहत नाही नॉट इवन अ शॅडोई प्लेस मी कधीही सावलीच्या जागेत थांबत नाही बट यू कॅन सी मी ऑल डे पण तुम्ही मला दररोज पाहता दो आय माईट बर्न युअर फेस तुम्ही जर माझ्याकडे असेच पाहत राहिलात तर माझ्या उष्णतेमुळे तुमचा चेहरा जळू शकतो मग सांगा पाहू मी कोण सन सन म्हणजे सूर्य टू क्रॉस द वॉटर क्रॉस म्हणजे ओलांडणे आय एम द वे फॉर वॉटर आय एम अबाव आय टच इट नॉट टच म्हणजे स्पर्श करणे अँड ट्रूथ टू से आय नायदर स्विम नॉर मूव मुलांनो या कोड्यामध्ये सांगितलंय की टू क्रॉस द वॉटर पाण्याला ओलांडण्यासाठी आय एम द वे माझाच एक मार्ग असतो फॉर वॉटर आय एम अबाव पाण्याच्या मी नेहमी वर असतो आय टच इट नॉट अँड ट्रूथ टू से आणि मी खरं सांगतोय मी कधीही पाण्याला स्पर्शसुद्धा करत नाही आय नायदर स्विम नॉर मूव मी कधीही पोहत नाही किंवा हालचाल करत नाही मग सांगा बरं मी कोण यस ब्रिज ब्रिज म्हणजे पूल माय फीट स्टे वॉर्म स्टे म्हणजे राहतात आणि वॉर्म म्हणजे उबदार बट माय हेड इज कोल्ड कोल्ड म्हणजे थंड नो वन कॅन मूव मी आय एम जस्ट टू ओल्ड म्हणजे खूपच वृद्ध पहा या कोड्यामध्ये सांगितलंय की माय फीट स्टे वॉर्म माझे पाऊल हे नेहमी उबदार असतात पहा बट माय हेड इज कोल्ड पण माझे जे डोके आहे हे नेहमी थंड असते नो वन कॅन मूव मी मला कोणीही हलवू शकत नाही आय एम जस्ट टू ओल्ड मी खूपच वृद्ध आहे खूप वयस्कर आहे मग सांगा बरं मी कोण यस माउंटेन माउंटेन म्हणजे पर्वत तर मुलांनो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमची स्वतःची कोडी तयार करा कोड्यांचा सराव करा